हाय, नमस्कार आमच्या भावाला बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? त्याला मस्त पैकी बेत करायची तयारी चालू आहे तुमच्या योग्यतेची. हो का, कालवण करायचंय. कालवण मस्त पैकी बटाट्याच आणि बाजरीची भाकरी कुणा कुणाला आवडती? बाजरीच्या भाकरी केल्या ते पूनम ताईला आवडती बाजरी. त्यांना दाजींना पूनम ताईला परत पुरी पण खात्यात बाजरी. नमस्कार नमस्कार दाजी, नमस्कार करते तुम्हाला. चाललंय योग्यताच. काय करी बोई, ती देत मस्त बाई. बटाट्याचं कालवण बनवायचं. काय कालवणाला बी नाही काय? बाजारच नाही आपण, 8 दिवस झालं तर काय कारण होता मग काय तर. चला, बटाटा चिरून घेतलेला आहे मी. हो का, कढई ठेवली आहे गॅसवर. आता बाकीची कालवण करता नाही ना, मागच्या कॅमेरानं तुम्हाला दाखवती कशी करते ती कालवण, कारण की समोरच्या कॅमेरानं मग येत नाही ना करायला असं. त्यामुळं पाठीमागचा कॅमेरा करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि सांगा मला, म्हणजे सांगा, म्हणजे आपलं लाईकमधनं सांगा कशी काय तुमची योग्यता आहे बटाट्याचं कालवण. म्हणजे जर आवडलं ना तर लाईक करायचं काय. जर कालवण आवडलं ना तुम्हाला, बटाट्याचं कालवण केलेलं मी, तर लाईक करून सांगायचं, म्हणजे मला कळणार की आमच्या भावा बहिणींना आवडलेलं. हाय, तेल टाकून घेतलेलं आहे मी. आता आता हे बटाटा आहे मस्त पैकी धुतलंय मी त्याला. इकडं बाजरीच्या भाकरी काय, ती शापूची भाजी आहे, सकाळची डाळ आहे, इकडं भाकरी केलेल्या आहेत बाजरीच्या मस्त पैकी. बटाटा अजून धुवून घेते चांगलं आणि मग ह्यात बटाटे टाकते. मस्त पैकी असं बटाट्याच्या बारके बारके फोडी करून घेतलेले आहेत. पूनम ताईला आवडत नाही त्या मोठ्या बटाट्याच्या फोडी, म्हणून बारके बारके केलेले आहेत. अशा आवडतात तिला बारक्या बारक्या, म्हणून बारक्या बारक्या केलेलं होतं पुढे. तर आता इकडं सगळं काढून घेतलंय. चटणी संपली आ, शेंगदाण्याचा कूट, हे बटाटे शिल्लक राहिलेलं आहेत, मीठ हळद हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळं सराजम त्याच्यात. ही लसूण आणि शेंगदाण्याचा कुठे आहे का नाही, एकातच केलेलं आहे. पण लसूण ह्यात टाकते, फोडलेलं नाही टाकत. थोडा कढीपत्ता टाकला साईडला. मसाला काय घरकुल ही नाही बरं का ह्याच्यात, हळद मीठ आणि चटणी टाकणार आहे मी. तर ही हळद टाकते.
हळद किती टाकली का नाही तरी रंगतच नाही बरं का, म्हणजे असं जास्त पिवळं होतच नाही. शिवण्याला आता बरं वाटतंय बघा, थोडं 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 नमक बटाट्याच काल बघ, आवडतं ना तुला. शिवण्याला खायचा होता काय मसाले भात बरं का, पण काय मसाले भात केला नाही. बटाट्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी केलेले आहेत मस्त पैकी चमचमी करून झणझणीत. थोडीशी मस्त पैकी हलवून घ्यायचं बरं का सगळं, चांगला मसाला लागून दिला बरं का हे बटाट्याला एकदम मस्त पैकी. असं सुक्का सुदाकलंय बाहेर होतो बरं का बटाटा, सुक्का पण आपण ह्याला रश्याचा करणार आहे म्हणजे पातळ करणार आहे, पातळ चुरून खायला काला करून खायला काला त्याचा. हे शेंगदाण्याचं कुटून लसूण आहे का नाही हे टाकते मी त्याच्यात. तर हे आता मी शेंगदाण्याचं कुट टाकून घेतलंय बरं का ह्याच्यात, तर हे हलवून घ्यायचं आहे सगळं एकजीव करायचा मसाल्याचा, मस्त म्हणजे बटाट्याचा आणि शेंगदाण्याचा कुठे टाकलेला ना. आता पाणी टाकून घेतेत तर एकदम झालेलं आता भारी पिकी एकदम मस्त. बटाट्याचं कालवण कोणाकोणाला आवडतो असं बटाट्या, बटाट्याचा रस्सा मस्त पैकी झालेला आहे आता नाही का. या तुम्ही पण खायला मस्त पैकी चमचमीत झणझणीत केलाय बटाटा. ठेव ते पसारा घरकुली काय नाही बरं का,
आपलं असं साधं सिम्पल, काय मसालाच नव्हता, जिथल्या तिथं ठेवती. ठेवून टाकलं जिथलं तिथं, आणि हे केलेलं आहे बघा बाजरीच्या भाकरी. आणि ही डाळीचं कालवण आहे सकाळचं, लय मस्त झालं होतं. आणि ही आहे शापूची भाजी. शापूच्या भाजीत काय काय टाकलंय? हरभऱ्याची डाळ, शेंगदाण्याचा कूट, आणि मस्त पैकी असे सुके बनवलेले आहे. कुणा कुणाला आवडते. तर असं झालंय आपलं आता बटाट्याचं कालवण. तर मस्तपैकी बटाट्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी, शापूची भाजी ही आहे. तर ही मस्तपैकी बेत बनवलेला आहे, कुणाला आवडतो असा चमचमीत आणि झणझणीत. बटाट्याचं कालवण पण आता होत आलेलं आहे, उकळी फुटली त्याला म्हणजे आताशी उकळी फुटली, थोडासा आटो दिला का नाही मग झालं बटाट्याचं कालवण. आणि बारीक बारीक फुडी करून मस्तपैकी होतं. पूनम ताईला असं आवडतं बारीक फुडीचं, मोठे फुडी आवडत नाही ते पूनम ताईला. तर आज ही बेथ आहे. तुम्ही काय काय केलंय? काय तर दिसना झालंय बरं का, काय होतंय काय कळा नाही, तर अंधारच पडतोय भाऊ बहिणींनो. तर चला मग बेथ खायला या, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर घ्या आपली सगळ्यांनी काळजी घ्यायची. काय तुम्हाला बेतच दिसना झालाय नीटनाटका, पण दाखवलाय मी. बाय बाय, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच.